लोक म्हणतात लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा कुशीनं जगला पाहिजे. मला असं वाटतं कोटीनं लोक जगले पाहिजे, एक मेला तरी चालत, कारण लाखो मारायचे आणि एकाने जगून काय करायचं. त्या तारखेला महाराष्ट्रातले मराठी येतील, तिथं ठरवू पाडायचे का उपाय करायचे. त्या बैठक 20 तारखेला महाराष्ट्राची बैठक नाही आहे, 20 तारखेला आमरण उपोषण आहे, फक्त 20 तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या तारखेला बैठक हे ठरवलं जाणार. आम्हाला एक कळालं आहे, आम्हाला 13 तारखेपर्यंत आरक्षण नाही मिळालं हे आम्हाला पक्का माहिती. बाकीचा दोष आम्ही तुम्हाला देत नाही किंवा देऊन उपयोग बी नाही. तुम्ही चुकीचे जरी आम्ही म्हणलो तरी उपयोग नाही आहे. दादा, 288 लढायची की पाडायची याबाबत समाजाची बैठक कधी आणि केव्हा होणार आहे? 20 तारखेला आमरण उपोषण करणार आहे, पण मी ह्यावेळेस तो खूप कठोर करणार, कारण शेवटी माझी शक्तीच ती आहे, माझ्या समाजाची शक्तीच ती आहे. हे शांततेचं जे चाललेलं युद्ध आहे हे 10-11 महिन्यापासून ते नाही केलं कोणाला, म्हणून शेवटी समाजाची इच्छा नाही आहे मी उपोषण नाही करावं. परंतु मी मन बदलली, लोक म्हणतात लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा कुशीनं जगला पाहिजे. मला असं वाटतं कोटीनं लोक जगले पाहिजे, एक मेला तरी चालत, कारण लाखो मारायचे आणि एकाने जगून काय करायचं. त्यापेक्षा आपलं एकाचं बलिदान गेलं तरी चालतं, परंतु समाज मात्र मोठा झाला पाहिजे, समाज सुखी झाला पाहिजे. त्यासाठी मला एकदा असं वाटायला लागलं की आपण एकदा करून सरकारच्या लक्षात आलं तर आलं, शेवटचा आपण हे केलेलं उपोषण याच्यात जर ते झाले शाणे तर ठीक, नसता मग 20 तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत आम्ही की महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक कोणत्या तारखेला घ्यायची आणि मुंबईला कधी घ्यायची, याबाबत 20 तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहे बैठकीची. आणि त्यावेळेस ठरवू की ज्यावेळेस महाराष्ट्र जमल त्या टायमाला जी तारीख ठरवली जाईल 20 तारखेला त्या तारखेला महाराष्ट्रातले मराठी येतील, तिथं ठरवू पाडायचे का उपाय करायचे. त्या बैठकी 20 तारखेला महाराष्ट्राची बैठक नाही आहे, 20 तारखेला आमरण उपोषण आहे, फक्त 20 तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या तारखेला बैठकी हे ठरवलं जाणार आणि त्या दिवशी मात्र कायम फायनल होणार 288 पाडायची का उभा करायची. ठेवून आम्ही बस हातावर हात ठेवून आम्ही बसलेलो नाही, आमचं काम रोज सुरू आहे. आम्ही कुठं म्हणलो तुमचं काम सुरू नाही आणि आम्ही कधी म्हणणारही नाहीत ना, परंतु आम्हाला जे दिसतं आहे त्यावर आम्हाला काम करणं गरजेचं आहे, कारण मला माझा समाज महत्त्वाचा आहे, समाज माझ्यासाठी मोठा आहे. 1 महिन्याचा वेळ दिला आहे, त्या महिन्यात काय झालं काय केलं हे लक्षात आलं आहे आमचं. त्याच्यामुळं आम्ही कुठं म्हणलो की तुमच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे किंवा तुम्ही आम्हाला काय केलं आहे. आम्हाला एक कळालं आहे, आम्हाला 13 तारखेपर्यंत आरक्षण नाही मिळालं हे आम्हाला पक्का माहीत. बाकीचा दोष आम्ही तुम्हाला देत नाही किंवा देऊन उपयोग बी नाही. तुम्ही चुकीचे जरी आम्ही म्हणलो तरी उपयोग नाही आहे, कारण आम्हाला तर 13 तारखेला आरक्षण मिळालं नाही. पुढची रणनीती आमची सुरू झाली आजपासून, आमची पुढची रणनीती सुरू झाली. आम्ही संयमच बाळगलेला आहे, संयम बाळगला नसता तर शंभूराजे साहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता. आम्ही संयमच आहेत, बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील, कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचा दिसतोय असेल, कारण लक्षात येत आहे अजित पवारांचं चाललेल्या त्यांच्या पक्षात असणारे 2-3 पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र, बीडमध्ये मराठ्यांना गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येत आहे. आणि फडणवीस साहेबसुद्धा एखाद्या वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्यात, आणि काही मंत्री आहेत तर ते मराठ्यांवरती अन्याय करतात. स्वयं आम्हीच बाळगायचा किती दिवस, ह्यो बी आमच्या पुढं प्रश्न आहे. आता ठीक आहे, आता 13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं, कसं मिळवायचं ते आता बघतो आम्ही. आज नाही, किती वाजता निघणार आहे आणि एकूण कसा प्रवास असणार आहे आजचा? नाही, आणखीन नाही ठरलं जायचं, बघूया जरा. SP साहेबाच्या सोलापूरच्या बहुतेक काय फोन आले होते, ते काय आले होते, काय कशासाठी आले होते ते आता बोलवलं मी ज्यांच्याकडे फोन आले त्यांना, परंतु अंग बी एवढं मरणाचं दुखायला लागले की तुम्हालाही कोणाला उठाय नाही, पण तुम्ही मान्य करीना. सगळ्यांचेच सगळे रिपोर्टर्स जनता आमचे सगळ्यांचे हाल झालेले, माता मावल्या लाखानं होत्या, त्या सकाळी 10 वाजल्यापासून बसल्या होत्या, 10 वाजल्यापासून असं, आणि रात्रीचे 9 वाजले होते. म्हणजे इतका वेळ कधीच माणसं विकत जरी काही देऊन आणलं तरी नाही बसू शकत, नाही बसू शकत. आता काही वापस का फिरतायत, वापस का जातात, पाणी नाही, पाणी होतं तरी संपलं खाल, आणि सगळ्यात महत्त्वाचं काहींचे बाथरूमचे प्रॉब्लेम असते, टॉयलेटचे प्रॉब्लेम असते, पण
काही लवकर बातम्या करायच्या म्हणून करते, परंतु समजून घेतलं पाहिजे जनभावना, मानसिकची भावना, सारखं मराठ्यांच्या चुका काढायच्या आणि स्वतःच्या जातीचं उदो करायचं काही जणांनी असं नाही केलं पाहिजे. भावनासुद्धा समजून घेतली पाहिजे. इतके घंटे कोणचा समाज एका जागेवर बसू शकतो किंवा लोक कसे बसू शकतो, ते हल लई झाले. चालता येणं उठता येणं आम्हाला बी, त्याच्यामुळं आता जायचं आज का उद्या हे आता एक दोन घंट्यांनी ठरवू. दादा, काल OBC आरक्षणाचे जे नेते आहेत लक्ष्मण हाके यांनी असं सांगितलं की सगळे स्वाऱ्याची जर अंमलबजावणी सरकारने केली तर आम्ही मुंबई जाम करू, यावर आपली प्रतिक्रिया? नाही, त्यांच्यावर नाही उत्तर देत आम्ही, कारण त्यांना विरोधक मानलेलं नाही. ज्या माणसाला आपण विरोधक मानत नाही त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करायची नाही आणि राग पण व्यक्त करायचा नाही आणि आनंद पण नाही, कारण स्वतःचा समाज समाजाला असं वाटतं की STतून जर आरक्षण मिळालं धनगर बांधवांना असं वाटतं की आपल्या लेकराला आणखीन जास्तीच्या सुविधा मिळतील, याच्यात तर काय हे खाऊ देत नाही आणि मिळत पण नाही. त्यामुळं त्यांचा आग्रह तिथं छगन भुजबळनं ते काम करणं खूप गरजेचं आहे. ST आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पाहिजे म्हणजे गोरगरीब धनगरांना जास्तीच्या सुविधा मिळतील आणि ते पूर अधिकारी होतील, मोठे होतील. उगाच छगन भुजबळनं सामान्य धनगर बांधवांचा असा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा उचलू नये. धनगर बांधवांना गोरगरिबांना किती फायदा होईल हे छगन भुजबळनं बघितलं पाहिजे. हे करता करिता सगळा छगन भुजबळ यांनी काहीही म्हणले तरी आमची त्यांच्यावर रागही नाही, नाराजी पण नाही आणि धनगर राज्य मराठ्यांचं कधी वैर नव्हतं बी. छगन भुजबळने आमचं वैर लावू नये.